सेहत की बात, ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी, जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं, उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुँचाए। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। नमस्कार, माझं नाव डॉक्टर विराज बोरगावकर, मी कॅन्सर सर्जन आहे। मी माझं शिक्षण टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कॅन्सरचं शिक्षण पूर्ण केलं 2013 मध्ये। तेव्हापासून मी औरंगाबादमध्ये कॅन्सरची ट्रीटमेंट करत आहे। मला जवळपास 9 ते 10 वर्ष आता कॅन्सरची ट्रीटमेंट मी औरंगाबादमध्ये इथे करत आहे। मी औरंगाबादमधला आणि मराठवाड्यातला सर्वप्रथम कॅन्सर सर्जन आहे, क्वालिफाइड MCH। आपल्याला मी कॅन्सरबद्दल आणि त्याच्या ट्रीटमेंटबद्दल अशी माहिती देऊ इच्छितो की कॅन्सरची ट्रीटमेंट ही आमच्या हॉस्पिटलमध्ये, उपामय हॉस्पिटलमध्ये, सर्व दृष्टीने पूर्णपणे करण्यात येते। कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये 3 पार्ट असतात, ऑपरेशन, किमोथेरपी आणि रेडिएशन। हे 3 पार्ट या ठिकाणी पेशंटसाठी उपलब्ध आहेत। असे खूप कमी हॉस्पिटल आहेत की जिथे 3 स्पेशालिटीज एकत्र उपलब्ध असतात। तसेच या हॉस्पिटलमध्ये सगळ्यात मोठं गोष्ट म्हणजे सगळे जे डॉक्टर्स आहेत, किमोथेरपीचे, रेडिएशनचे आणि सर्जरीचे, हे सगळे टाटामधलं ट्रेंड आहेत। इथे टाटामधल्या पूर्णपणे त्यांचे जे अनुभव असतात त्याच्यामुळे ते इथे काम करतात आणि त्याच्यामुळे चांगले रिझल्ट्स ते देऊ शकतात। एक मोठी टीम आमची इथे 5 ते 6 डॉक्टरांची कॅन्सरसाठी कार्यरत आहे। कॅन्सरसाठी आजार, कॅन्सर नावच खूप मोठं आहे, त्याच्यामुळे तो आजार मोठा आहे, तसेच त्याची ट्रीटमेंट मोठी आहे। पण शासनाने आणि विविध प्रकारच्या CM फंडनी आणि अशा फंड्सनी येथे पेशंट्सना फायनान्शियल मदत केली जाते, ज्याच्यामुळे पेशंटची ट्रीटमेंट ही योग्य प्रकारे तर होतेच पण तसेच ती मोफतसुद्धा होते। शासनाच्या गव्हर्नमेंट स्कीममुळे पेशंट दारिद्र्य रेषेखाली जे लोक आहेत, त्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे, त्यांना पिवळं आणि केशरी रेशन कार्ड तसेच आधार कार्ड हे जर त्यांच्याकडे असेल तर कॅन्सरची ट्रीटमेंट म्हणजे सर्जरी, किमोथेरपी आणि रेडिएशन हे पूर्णपणे मोफत होऊ शकते, ज्याच्यामध्ये पेशंटला कुठल्याही प्रकारचा खर्च येत। तसेच ही ट्रीटमेंट अद्ययावत असते, म्हणजे पेशंटला फ्री होत आहे म्हणजे त्याची क्वालिटी ऑफ ट्रीटमेंट खराब आहे असं काही नाही। असे गैरसमज पसरवले जातात पण तसं काही नाही। शासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या ज्या स्कीम्समध्ये पेशंटला प्रायव्हेट पेशंटसारखीच ट्रीटमेंट मिळते आणि तेवढ्याच तत्परतेने सुद्धा मिळते। पेशंटला कुठल्याही प्रकारे वेटिंग पिरियडवर राहावं लागत नाही। पेशंटची प्रायव्हेट पेशंटसारखी काळजी घेतली जाते, त्यांना ICU दिलं जातं, त्यांचे उपचार केले जातात, त्यांची निगा राखली जाते आणि तसेच त्यांचे चांगले रिझल्ट पण दिले जातात। किमोथेरपीमध्ये शासनाचे जे पॅकेजेस आहेत त्याप्रमाणे मॅक्झिमम कॅन्सरचे किमोथेरपीचे पॅकेजेस शासनाने कव्हर केले आहेत, ते त्यांना तिथे त्याप्रमाणे दिले जातात। तसेच रेडिएशनमध्ये अत्याधुनिक असे मशीन सध्या आमच्याकडे आहे, जे जगातले सगळ्यात अत्याधुनिक रेडिएशन मशीन आहे, ज्याला हेल्सियॉन म्हणतात, जे मध्य महाराष्ट्रात कुठेच नाही। अशा मशीन्समध्ये IGRT, IMRT, RAPID-R असे जे हायर एंड रेडिएशन ट्रीटमेंट आहे, जी खूप प्रिसाइजली केली जाते, खूप परफेक्टली केली जाते आणि त्याचे रिझल्ट्स पण चांगले असतात, ही गव्हर्नमेंट स्कीम्समध्ये फ्री ऑफ चार्ज पेशंटला मिळू शकते। या स्कीम्समुळे पेशंटला ट्रीटमेंट फ्री मिळते, चांगली मिळते, तत्परतेने मिळते, त्याच्यामुळे पेशंटचा आणि नातेवाईकांचा भरपूर फायदा होतो आणि त्यांना चांगला रिझल्ट मिळाल्याने त्यांना दिलासासुद्धा मिळतो। तसेच महात्मा फुले ज्योतिबा योजनेच्या व्यतिरिक्त आपल्या हॉस्पिटलमध्ये पोलीस प्लॅन आणि ECHS या सुविधा आहेत, त्यामुळे पोलीस प्लॅन आणि ECHS असणाऱ्या एकमेव रेडिएशनचं, कॅन्सरचं आम्ही एक हॉस्पिटल आहोत जिथे यांना ह्या ट्रीटमेंट फ्री ऑफ चार्ज मिळू शकतात। आणि तसेच काही ज्या पेशंटकडे ह्या कार्ड्स वगैरे नाहीत त्यांना पण आपण कमी दरामध्ये
कॅन्सरची पूर्णपणे ट्रीटमेंट ही व्यवस्थित. कृपामय फार जुनं हॉस्पिटल आहे, पण आता जर अद्ययावत केलं कॅन्सरसाठी स्पेशालिटी इथं काय असं उपकरण आहे? कॅन्सरसाठी अद्ययावत करणे म्हणजे कॅन्सरसाठी लागणारे निदान, त्याची जी लॅबोरेटरी आहे त्याचे कॅन्सरचे निदान. तर पूर्वी कॅन्सरचे निदान करण्यासाठी 7 दिवस लागायचे बायोप्सी केल्यानंतर. आज आमच्या अद्ययावत फ्रोझन सेक्शनमुळे 15 मिनिटांमध्ये बायोप्सीचा रिपोर्ट मिळतो. तर आज आम्ही निदान करण्यासाठी आधी जे 7 दिवस घेतले जायचे, तर आज स्टेजिंग आणि निदानासाठी आम्हाला फक्त 7 तास लागतात. त्याच्यात सकाळी पेशंट आला तर संध्याकाळपर्यंत त्याचे डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट प्लॅन ठरू शकतो. तसेच कॅन्सरचे ट्रीटमेंट ऑपरेशन हे लॅप्रोस्कोपिकदृष्ट्या केले जातात, त्याच्यामुळे पेशंटला टाकी येत नाही आणि खूप ॲडव्हान्स कंडिशन्समध्ये त्यांचे रिकन्स्ट्रक्शन केले जाते तोंडाचे, त्याच्यामुळे त्यांचे तोंडाच्या कॅन्सरचे चेहरेसुद्धा पहिल्यासारखे विद्रूप होत नाही. सर, लोकांमध्ये कॅन्सरबद्दल खूप गैरसमज आहे का, कॅन्सर झाला म्हणजे आता बरा होतच नाहीये अशा संकल्पना लोकांच्या आहे, याच्याबद्दल आपण काय बोलू इच्छिता? कॅन्सर हा एक असा आजार आहे ज्याच्याबद्दल खूप मिसकन्सेप्शन आहेत लोकांबद्दल, चुकीच्या गोष्टी आहेत मनामध्ये. फर्स्ट आणि सेकंड स्टेजमध्ये कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो. इफ कॅन्सर इज क्युअर्ड इफ डिटेक्टेड अर्ली, हे टाटा कॅन्सर हॉस्पिटलचं ब्रीद वाक्य आहे. जिथे जगात भारतातले सगळ्यात मोठं कॅन्सर हॉस्पिटल आहे ते स्वतः असं म्हणतात त्यांच्या ब्रीद वाक्यामध्ये, की जर कॅन्सर लवकर डिटेक्ट झाला तर तो पूर्णपणे क्युअर होऊ शकतो. आणि त्यामुळे पेशंट्सने त्यांचे झालेले त्रास वगैरे लपून न ठेवता ताबडतोब पेशंटने दाखवणे आणि त्याचा उपचार करणे हे बेस्ट त्याच्यावरचा उपाय आहे. सर, आज महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण खूप जास्त वाढत आहे, जसं ओरीज कॅन्सर असतात किंवा ब्रेस्ट कॅन्सर, यावर ते यांना म्हणजे ते नजर चुकीनं किंवा काही टाळल्यामुळे होतं, जास्त झाल्यानंतर लोक येतात, त्याच्यावर काय बोलणार आपण? सध्या ब्रेस्ट कॅन्सर आणि स्त्रियांच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे, त्याचे कारण आहे की मॉडर्न लाईफस्टाईल, एक्सरसाइजची कमी असणे, फास्ट फूड आणि काही प्रमाणामध्ये काही स्त्रियांमध्ये असणारे तंबाखूचे सेवन. तर स्तनाच्या कॅन्सरमध्ये आता असं आढळून आलं आहे की आधीपेक्षा जे गर्भधारणा कमी होतात, मॅरेजेस लेट होतात, याच्यामुळे स्तना ब्रेस्ट कॅन्सर संभावना थोडी जास्त होऊ शकते. तसेच वजन वाढल्यामुळे पण ब्रेस्ट कॅन्सरची संभावना जास्त होऊ शकते. तर माणसांनी आरोग्य जीवनशैली वापरावी, व्यायाम करावे आणि रेग्युलर स्वतःची टेस्टिंग 40च्या नंतर करत राहावी. त्याच्यामुळे जर काही अर्ली कॅन्सर डिटेक्ट झाला, गाठ डिटेक्ट झाली, तर पटकन डॉक्टरला दाखवून त्याचा ट्रीटमेंट होऊ शकतो. सर, युवा पिढीमध्ये जसं टोबॅको चेविंग मध्ये हे प्रमाण जास्त वाढल्यामुळे कॅन्सरचे प्रमाण जास्त वाढलं असं वाटतंय का? 80% कॅन्सर हे तंबाखूमुळे होतात. तर तंबाखूचं सेवन कुठल्याही प्रकारे असो, साधी तंबाखू असो, गुटखा असो, मावा असो, स्मोकिंग असो, बीडी असो, सिगार असो, कुठल्याही प्रकारे तंबाखूचं सेवन केल्याने कॅन्सर होणार हे प्रमाणामध्ये काही नाही. कोणी 4 सिगरेट पितं म्हणून त्याला उशिरा होईल आणि कोणी 40 पितं म्हणून त्याला लवकर होईल असं नाही. तुमच्या शरीराच्या घटनेप्रमाणे तुम्हाला तो कॅन्सरचा संभावना होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक जणांनी तंबाखूचे सेवन हे अजिबात टाळावे आणि जे त्याचे सेवन करत असतील त्यांनी हे ताबडतोब सोडून द्यावे. सर, कॅन्सर हा अनुवंशिक आजार असतो का? 5-7% कॅन्सर हे अनुवंशिक असतात, हे जीन्समध्ये ट्रान्समिट होतात. हे जेव्हा जीन्स आज आता आपल्याला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे डिटेक्ट पण करता येतात आणि ते आम्ही इथे करत पण आहोत, जिथे आम्ही जीन्स डिटेक्ट करून कोणाला जर कॅन्सर होणार असेल तर त्याला आधीच आगाह करून त्याला सांगू शकतो की तुला या वयात या कॅन्सरला सामोरं जाऊ शकतं, तर तू थोडं स्वतःवर लक्ष ठेव आणि जेव्हा आपल्याला काही वाटलं डाऊट तेव्हा आपण त्याचा टॉपअप इलाज करू. सर, रुग्णामध्ये कॅन्सर हा खर्चिक आजार आहे अशी त्यांची भावना झालेली आहे, गैरसमज झालेला आहे आणि त्यामुळे ते लपवतात कारण खर्च नसल्यामुळे ते येत नाही हॉस्पिटलला, तर यावर काय संदेश देणार? आपल्याला असं वाटतं की छोट्या हॉस्पिटलमध्ये खर्च कमी लागतो, मोठ्या हॉस्पिटलमध्ये खर्च जास्त लागतो, पण शासनाच्या ज्या सगळ्या स्कीम्स आहेत त्या सगळ्या मोठ्या हॉस्पिटलमध्येच कॉन्सन्ट्रेटेड आहेत. त्याच्यामुळे पेशंटला उलटं मी असं म्हणेन की मोठ्या हॉस्पिटलमध्ये खर्च कमी लागेल आणि तिथे त्यांना शासनाच्या सोयी आणि राशन कार्डाच्या जी सोयी उपलब्ध आहे त्याच्यामुळे त्यांना मॅक्झिमम बेनिफिट मिळेल.
छोट्या हॉस्पिटलमध्ये बऱ्याचदा ह्या स्कीम्स आजकाल शासन अवेलेबल करून देत नाही, त्यामुळे त्यांना तिथे खर्चाला सामोरं जावं लागू शकतं. त्याच्यामुळे ही संकल्पना चूक आहे. आरोग्य जागृती.